भारतीय जनता पार्टी के विधायक नीतीश रानी ने फिर एक बार उद्धव ठाकरे पर निशाना लगाया है। उन्होंने कहा कि कोरोना काल में कोविड के नाम पर उद्धव ठाकरे और उनके साथियों ने भ्रष्टाचार किया है। साथ ही उन्होंने कहा कि विरोधी पक्षों की आगामी मुंबई में होने वाली बैठक होगी या नहीं ये बता नहीं सकते। देशातले सर्वात जास्त रुग्ण कुठे असतील तर ते महाराष्ट्रामध्ये होते। महाराष्ट्राने सातत्याने ह्यावर एक क्रमांक ठेवलेला आणि आम्हाला आता कळलं की कोविडमध्ये आम्ही चांगली सुविधा का देऊ शकलो नाही, कारण का उद्धव ठाकरे आणि त्यांची नाईट लाईफ ही गँग हे एकत्र मिळून कोविडच्या नावाने भ्रष्टाचार करण्यामध्ये व्यस्त होते आणि म्हणूनच कोविडमध्ये महाराष्ट्राची तशी परिस्थिती झाली। संजय राजाराम राऊतनी कितीही बोंबलला तरी त्याचे आर्थरोडमध्ये त्याची वारी फिक्स झालेली आहे। मी एवढंही विश्वासाने सांगेन की येणारा मुंबईमध्ये जी विरोधकांची बैठक होणार आहे ती मुंबईमध्ये होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आणि त्या बैठकीमध्ये संजय राऊत आणि आदित्य ठाकरे तुम्हाला दिसणार नाही। याचं कारण असं आहे, कारण का ते जेलमध्ये दोघेही आतमध्ये बसून तू का मी कोणी मोठा घोटाळा केला यावर दगडी फोडत असतील। म्हणजे किती ह्यांनी बोंबलला, किती आमच्यावर टीका केली तरी सुजित पाटकर आणि सूरज चव्हाण यांच्या बरोबर असलेले यांचे संबंध काही पुसले जात नाही। सूरज चव्हाण असो, सुजित पाटकर असो, हे यांचेच लोक आहेत आणि लवकरच सुजित पाटकर च्या बरोबर खांद्याला खांदा लावून संजय राजाराम राऊत हा आपल्याला आतमध्ये आपल्याला दिसेल एवढा माझा ठाम विश्वास आहे। त्यांची अजून पण चिडचिड याच्यासाठी होते, कारण का काल ज्या पद्धतीने आमच्या राज्य सरकारने आमच्या मुख्यमंत्री स्वतः तिथे गेलेले पैशाटवाडीला, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी स्वतः हाऊस सांभाळत होते, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा कंट्रोल रूम मध्ये बसलेले जे त्याच्या मालकाला कधी जमलं नाही, उगाचा तो गळाचा पट्टा लावून नौटंकी करायचा आणि काम न करण्याची कारणं द्यायचा आणि आता 24 तास अलर्ट राहणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं असल्यामुळे हे लोकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे। विशेष कौतुक आम्ही आमच्या महायुती सरकारच्या सुपरमॅनचं करणार, ते म्हणजे आमचे गिरीश महाजनजी। त्यांनी ज्या पद्धतीने या परिस्थितीमध्ये ही परिस्थिती हाताळली आमच्यासारख्या असंख्य तरुण आमदारांना ते फार प्रेरणादायक आहे। म्हणून एकंदरीत आमच्या सरकारच्या कारभारामुळे यांचा घाम आलेला आहे आणि 2024 ला विरोधी पक्षाचं सरकार आणि हे स्वप्न राऊतने बघत राहावा, कारण का 2024 ची सकाळ संजय राऊत बाहेर बघत नाही व आर्थरोड जेलमध्ये अन्य जेल लोकच्या आत्मधल्या कैदींबरोबर हॅपी न्यू इयर करताना आपल्याला दिसेल। मला विचारायचं आहे की काँग्रेसला मणिपूरची घटना दिसते जी निश्चित पद्धतीने गंभीर आहे, त्याबद्दल देशाचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे, त्याबद्दल पार्लिमेंट चालू होण्याच्या अगोदर त्यांनी भूमिका पण व्यक्त केली आणि माझ्या माहिती अनुसार त्या संबंधित अटकेची पण कारवाई सुरू झालेली आहे। पण मला काँग्रेसच्या लोकांना विचारायचं आहे की तुम्ही जसा मणिपूर बद्दल भूमिका घेताय तसाच राजस्थान मध्ये रामनगर म्हणून एक परिसर आहे, तिथे पूर्णच्या पूर्ण कुटुंबाला जाळून टाकलं गेलं, लहान 3 वर्षाच्या मुलाला जाळलं गेलं, काही महिलांचा बलात्कार झाला, मग तुम्ही अशा पद्धतीच्या संवेदनशील विषयामध्ये
तुम्ही राजकारण का करता? जसा मणिपूर बद्दल भूमिका घेताय ती घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर राजस्थान मध्ये झालेलं जी घटना आहे ती तेवढीच तीव्र आहे. त्याबद्दल कोणीही काँग्रेसचा आमदार याबद्दल भूमिका घेत असताना का दिसत नाही? तिथे आमच्या महिला आमदार भगिनींना भूमिका घ्यायचं असं वाटत नाही का? म्हणून स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं ठेवायचं वाटून अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसची आहे. काँग्रेसचे रिमोट कंट्रोलचे जसे पंतप्रधान होते तसे आमचे पंतप्रधान आणि आमचं केंद्र सरकार नाहीये. कडकची कडक शिक्षा होणार असं जे पंतप्रधानांनी सांगितलं त्या पद्धतीने कारवाई सुरू आहे.